पाच वेळा आमदार आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले सतीश चतुर्वेदी यांना 2009 विधानसभा निवडणुकीत पराभूत केल्यामुळं जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे कृष्णा खोपडे आता स्वतः अडचणीत सापडलेत. 2009 विधानसभा निवडणुकीत खोपडे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात आपलं शिक्षण बीकॉम फर्स्ट इयर झाल्याची माहिती दिली होती. पण 2014 निवडणुकीत दिलेल्या कागदपत्रात आपलं शिक्षण 7 वर्गापर्यंत झाल्याचं नमूद केलं होतं. नजर चुकीनं हा प्रकार घडला असून आपण त्याबद्दल आपल्या मतदारांची माफी मागतो असं म्हणत खोपडेंनी या वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केलाय. डॉक्युमेंट पाहिले, त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं का ही कुठंतरी नजर चुकीने गलती झाली आहे. माझी स्वतःची गलती मी स्वतः स्वीकार केली आणि जनतेला मी याबद्दल माहिती जनतेची माफी बी मागितली आहे. पण नजर चुकीनं हा गोंधळ झाल्याचा खोपडेंचा फंडा विरोधकांना मात्र मान्य नाही. इतर कुणीही निवडणुकीचा अर्ज भरला असला तरी त्यावर सही मात्र उमेदवाराची असते. सही करताना ही साधी बाब खोपडेंना समजली कशी नाही असा प्रश्न विरोधकांनी विचारलाय. ते हे सांगत नाही की मी बीकॉम मध्ये आहे की 7 अजून त्यांनी हाय स्पष्ट नाही केलं त्यांचं खरं एज्युकेशन किती आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की त्या वकिलनी चूक केली त्यांनी लिहिला. आता आम्ही कॅन्डिडेट आहोत, वकील जे आहे तो आमचा फॉर्म भरत नाही, आम्ही सही करतो. तावडे आणि लोणीकर यांच्या पाठोपाठ आता खोपडे यांच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद निर्माण झाल्यामुळे येत्या काळात भाजपच्या अडचणी वाढणार हे स्वाभाविक आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळं आता या अडचणींचा पक्ष कसा सामना करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.